विधिमंडळातला युवा तरुण चेहरा विश्वजित कदम आपल्यासोबत आहेत. ज्या पद्धतीनं आज मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि ज्या काही गेल्या वर्षभरापासून योजना आहेत त्या सांगितल्या, त्यावर तुम्ही समाधानी आहात? नाही, योजनांचा लाभ हा वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना गेल्या अनेक वर्षांपासून मिळत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बांधवांची जी ही चळवळ आहे, तदनंतर जो गरीब समाज आहे, जे गरीब आमच्या मराठा समाजातले बांधव आहेत, त्यांनी या योजना गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या सरकारने जारी केल्या, त्या अंमलात आणल्या, म्हणून ते मिळालंच पाहिजे, तो त्यांचा अख्खा अधिकार आहे. पण याचबरोबर आज मुख्यमंत्र्यांनी जे काही भाषण केलं याच्यात मला वाटतं फार मोठ्या अशा अपेक्षा महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या बांधवांना होत्या, त्या काही पुऱ्या झाल्या असं लोकांना वाटत नाही निश्चितपणे. कारण मला वाटतं आज कुठेतरी ठोस भूमिका, ठोस सरकार बाबतीत, मी म्हणल्याप्रमाणे ह्यापूर्वी की आरक्षण देणं हा विषय नाहीये, देऊन ते टिकवणं हा महत्वाचा विषय, आणि त्याच्या बाबतीत आज काहीतरी होईल असं वाटलं होतं, पण दुर्दैवाने ते झालं नाही. पण तुम्हाला वाटतं का विशेष अधिवेशन बोलवलं जाईल? विशेष अधिवेशन नक्कीच त्यांनी शब्द तर दिलेला आहे, पण तेव्हा लोकसभेची निवडणूक जर जाहीर झालेली असेल तर मला तरी कदाचित वाटतं की विशेष अधिवेशन होणार नाही. तुमचं काय म्हणतं, विशेष अधिवेशन एक दिलेली संधी आहे किंवा दिलेलं आश्वासन आहे काय? विशेष अधिवेशन हे आजच्या प्रसंगाच्या, आजच्या दिवसाच्या निमित्ताने वेळ काढू प्रवृत्ती का मला माहीत नाही. खरोखरच देण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर फेब्रुवारी कशाला, कारण फेब्रुवारी मार्चमध्ये कदाचित लोकसभेची आचारसंहिता लागू शकते, आणि म्हणून जर खरंच आता आज आपण जानेवारी डिसेंबरमध्ये आहोत, 30 जानेवारीला होऊ शकतं जुमलं असं तुम्हाला? मला आम्हाला काय बघा, आम्हाला एवढंच म्हणणं आहे की आता हे आरक्षण दिलं पाहिजे आणि कुठल्या इतर जाती धर्मातल्या लोकांना त्याचा आरक्षणाचा धक्का न लागता हे दिलं पाहिजे आणि ते टिकलं पाहिजे. माझं तेच म्हणणं की कोणी डिस्टर्ब न होता, कुठलाही घटक डिस्टर्ब न होता, न्याय मिळाला पाहिजे आणि याच अधिवेशनात ती अपेक्षा होती. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते तरुण आमदार यांच्याकडून आपण जाणून घेतलं की या अधिवेशनामध्ये जी अपेक्षा होती मराठा समाजाला ती मिळालेली नाहीये, परंतु जे विशेष अधिवेशन बोलवलं जात आहे ते फेब्रुवारीमध्येच का असा सवाल देखील या तरुण आमदारांनी उपस्थित केलेला आहे. कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह वैभव परब, एबीपी माझा नागपूर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.